Senin resmi çalıştı. Sırrı sıngıttan çiğneti. Maharasta çakana kopyatun. Hani bir şey işte. Nasik düğün nandur var. Ya bakatun. Anek diyor sallet kaçta geç, una tamata biçer ne kaçta. Savan Maharashtra'da şetkilerin vanna manya saçı. Gele 7 divsa pekşe adik divas. Punjab, Haryana, Western UP, Rajasthan'da kay bhaag. Ya bhaagatla şetkilerin dilliçe senior. Yek prachanda abhutpura. अत्यंत शांत समय असे जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला आणि त्या सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं सुरुवातीला मी अभिनंदन करतो. ही मुंबई नगरी देशातली एक ऐतिहासिक नगरी आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आक्रमकपणाची भूमिका मुंबईने घेतली आणि देश शेवटी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याच्या नंतर 1955-56-57 मराठी भाषिकांचं राज्य व्हावं त्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या साठी हीच मुंबई नगरी आणि मुंबईतला कष्टकरी वर्ग रस्त्यावर आला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या वेळेला ही मुंबई नगरी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला वेळे तुम्ही सगळे देशातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांना फुलांची किंमत देऊन पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी उभा आहात. तुम्हा सगळ्यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे. ही लढाई सोपी नाही आहे आणि त्याचं महत्वाचं कारण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या देशातल्या कष्टकऱ्याच्या आणि शेतकऱ्यांच्या बद्दलची कवडीची आस्था नाहीये. आपण बघतो 7 दिवस झाले उन्हातानाचा थंडी वाऱ्याचा विचार न करता तो पंजाब मधला तो हरियाणा असला तो वेस्टर्न युपीचा शेतकरी त्या ठिकाणी बसलाय. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काही चौकशी केली त्याची ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता केला सांगितलं गेलं की हा पंजाबचा शेतकरी. अरे पंजाब म्हणजे काही पाकिस्तान आहे? पंजाबचा शेतकरी काही साधा शेतकरी आहे? स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जबरदस्त किंमत देणार, जालियनवालासारखा इतिहास घडवणार. स्वातंत्र्याच्या नंतर चीन असो पाकिस्तान असो यांनी हल्ला केल्याच्या नंतर या देशाच्या भूमीचं रक्षण करणारा, पर्यंतची किंमत देणारा आणि समान 115-120 कोटी लोकांचं 2 वेळचं अन्न देणारा हा वही राजा हा माझ्या पंजाब मधला माझ्या हरियाणातला आहे माझ्या वेस्टर्न युपीतला आहे अन्य देशा राज्यातला आहे आणि त्याच्याबद्दलची या प्रकारची नाकर्तपणाची भूमिका आज या ठिकाणी सरकार घेत आहे याचा निषेध करण्याची गरज आहे.
Аз мъня крамца. Кайзаче съмънничи бумика гитли. И се сами натали, мазакът дешаче сити се кам хото. 2003 мъде кайзачи чарча суру дали. Жавля амца кула се саркат навто. Ани нанта хава фазо мен мъде виша никала. Ani 2003 ची चर्चा चालू ठेवावी या दृष्टीनं मागणी झाली. मी स्वतः देशातल्या सगळ्या शेतीमंत्री यांची बैठक बोलवली एकदा दोनदा तीनदा आणि कृषी कायद्याच्या संबंधीची चर्चा सुरू केली. आमच्या काळामध्ये ती चर्चा संपली नाही. भाजपचं राज्य आणि त्या राजवटीमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निर्मितीसाठी त्यांनी लक्ष घातलं. चर्चा न करता कायदे आणले. मला आठवत संसदेमध्ये तो कायदा आणला. कायदा आणला एका दिवसामध्ये एका अधिवेशनामध्ये एकदम तीन कायदे मांडले आणि सांगितलं हे तिन्हीच्या तिन्ही कायदे आजच्या आज मंजूर झाले पाहिजे. आठवत गुलाम नबी आझाद विरोधी पक्षाचे नेते आणि अन्य सगळ्या विरोधी पक्षाचे नेते उठले आणि त्यांनी सांगितलं की या कायद्यांची चर्चा आम्हाला करायची. शेतकऱ्यांच्या जीवनावर काही विपरीत परिणाम होत असतील तर आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही आणि ती सविस्तर चर्चा केली पाहिजे. पण सरकारने सांगितलं की हे आजच्या आज तिन्ही कायदे मंजूर केले पाहिजे. शेवटी हे सांगण्यात आलं की या कायद्यांच्या सखोल चर्चा करण्यासाठी पार्लमेंटमध्ये स्वतंत्र कमिटी असते, सिलेक्ट कमिटी असते. त्या सिलेक्ट कमिटीकडे हा कायदा पाठवा. शब्दशः त्या ठिकाणी चर्चा होईल आणि सिलेक्ट कमिटीचं मी तुम्हाला अनेक वर्षाचा संसदेचा सभासद म्हणून सांगतो की त्या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक असतात. अनेक वेळेला कायद्यांची चर्चा होते. शक्यतो तिथली चर्चा एकमताने होते आणि कायद्यानंतर सहज पास होतात. शेती कायदा यासंबंधी हा मार्ग होता पण केंद्र सरकारने स्वच्छ भूमिका घेतली. चर्चा नाही, कमिटी नाही. हा कायदा आम्ही मानलेला जसाच्या तसा आणि तसाच मानला पाहिजे. या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. लोकांनी त्याला विरोध केला आणि चर्चा न करता हे तिन्ही कायदे पास झाले म्हणून जाहीर करून टाकले. हा घटनेचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला अधिकार दिला. आज लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये आपण पार्लमेंट ठेवलं. कुठल्याही कायदा आम्ही घटनेचा विचार न करता त्याची फायमली करून आणि पार्लमेंटची प्रतिष्ठा न ठेवता संसदीय पद्धत उद्ध्वस्त करून आम्ही जो कायदा फास त्या ठिकाणी करायला गेलो तर तो कायदा कदाचित तुम्ही बहुमताच्या जवळ फास कराल. पण एकदा या देशातला सामान्य माणूस आणि शेतकरी उठल्याच्या नंतर हा तुमचा कायदा तुम्ही मागं घ्या किंवा घेऊ नका. तो कायदा आणि तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी. आज सबंध रस्त्याने उन्हातानामध्ये तुम्ही चालत अनेकांच्या पायाला फोड आहेत त्याची चिंता नाही केली. तुम्ही चिंता केली शेतकऱ्याच्या भवितव्याची आणि मग तुमच्याशी खेळ करण्याचं काम कुणी करतं तर त्याला
एक प्रकारचा धडा शिकवण्याच्या संबंधीची कामगिरी ही आपल्या सगळ्यांना करावी लागणार आहे. आणि म्हणून या कायद्याला आपल्या सगळ्यांचा विरोध, ही भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली. मला अजूनही सांगणे या समान देशातला शेतकरी म्हणतो, हे कायदे तुम्ही रद्द करा, बाजूला ठेवा, आणि त्यानंतर काही चर्चा करायची असेल तर त्यासाठी चर्चा करायची तयारी आहे, त्यासाठी बसायची तयारी आहे. कुठल्याही सुधारणा करायची असतील तर त्या सुधारणा करू नका असं कोणी म्हणणार नाही, पण शेतकऱ्याला मूलभूत किमतीचा जो आधार आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस जो म्हणतो, त्या संबंधीची तरतूद याच्याची तडजोड होणार नाही. उत्पादन खर्चाचा विचार करून त्याच्या मालाची किंमत मिळाली पाहिजे, ती किंमत ठरवली पाहिजे, आणि त्याच्या खाली बाजार भाव गेले तर सरकारने खरेदीसाठी त्या ठिकाणी उतरलं पाहिजे, याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे काम आम्ही लोकांनी केलं, मी स्वतः बघितलंय. 10 वर्ष मी बघितलं अन्नमंत्री म्हणून. पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी सबन हिंदुस्थानला फुगेल एवढा गहू दिला, तांदूळ दिला, आणि 100% खरेदी करायला सांगितलं. त्यावेळच्या सरकारने मनमोहन सिंगांनी आम्हाला सांगितलं 100% खरेदी करा. आजचं सरकार 100% खरेदी करायला तयार नाही. आजचं सरकार किमती पडल्याच्या नंतर किमती त्यातलं शेतकऱ्याला वाचवण्याच्यासाठी मार्केटमध्ये उतरायला तयार नाही, आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करताय. जो शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करतो, आज त्यांना समाजकारणातून उद्ध्वस्त करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, हे तुम्ही आज या ठिकाणी दाखवलं, आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी जे प्रचंड कष्ट केले, त्याग केला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. यानंतर मला असं सांगण्यात आलं की आता आपण राज्यपालांना निवेदन देण्याच्यासाठी आलो. मला माहिती नाही, तुम्हाला ठाऊक नाही, महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला असले राज्यपाल भेटले. आता काय झालं, आता इतर लाखोच्या संख्येनं लोक येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. राज्यपाल गेले गोव्याला, त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही. आणि त्यामुळं आता हे निवेदन कुठं द्यायचं, काय करायचं, याचा विचार करूया. पण राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातला कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणलं तर त्यांनी सामोरं जायला पाहिजे होतं, पण तेवढी सभ्यता नाही, कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवं होतं, पण तेही धैर्य त्यांनी दाखवलं नाही. मी काय त्याबद्दल अधिक बोलू इच्छित नाही. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो.